नमस्कार, मी विशाल जाधव, अग्निपंख फाउंडेशनचा एक सदस्य. फाउंडेशनची सुरुवात ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र स्पर्धेतून 2016 साली झाली. पण आम्ही हे कार्य फक्त स्पर्धेसाठी न ठेवता कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. APJ अब्दुल कलाम यांचे विचार समोर ठेवून फाउंडेशनचे नाव अग्निपंख असे ठेवले. अग्निपंख फाउंडेशन शिक्षण क्षेत्रात विविध समाजकार्यामध्ये आणि नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. घडीला बघता त्या मुलांना दैनंदिन जीवनात कसं जगावं हे आम्ही शिकवतो. त्याच पद्धतीने त्यांनी सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करावं, त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं, त्यांनी स्वच्छ व्हावं ह्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसंच आज जो खेळामध्ये प्रसंग घडला त्या प्रसंगाला अग्निपंखद्वारे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांद्वारे काय मदत होऊ शकते का याचाही आम्ही खूप विचार केला. जर का तुम्ही मला विचारलं की अग्निपंख फाउंडेशनचं कन्क्लुजन सांग, तर त्याकरता मला समुद्र इतकी शाही आणि आकाश एवढा कागद सुद्धा कमी पडेल. शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात. अग्निपंख फाउंडेशन हे माझ्यासाठी त्या शिंपल्यातील एका मोतीप्रमाणे आहे. आजची शिक्षण व्यवस्था मुलांच्या ग्रेडवरून त्यांची मेमरी टेस्ट करीत आहे, परंतु अग्निपंख फाउंडेशन त्यांच्या मेमरी बरोबर त्यांचे स्किल सुद्धा डेव्हलप करीत आहे. जे गरीब कौटुंबिक परिस्थितीतून विद्यार्थी येतात त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत यांची माहिती करून देणं, सोबत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन बनवणं, त्यांना मॉरली एथिकली डेव्हलप करणं हा आमच्या NGOचा मूळ उद्देश आहे. काही NGOs इकॉनॉमिकली हेल्प करत आहेत समाजाला, आम्ही एज्युकेशन थ्रू हेल्प करत आहोत समाजाला. अग्निपंख फाउंडेशन इस्लामपूर चे विद्यार्थी गेली 1.5 वर्ष आमच्या विद्यालयामध्ये जनता विद्यालय वरून इस्लामपूरमध्ये सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. गेल्या जूनपासून हा उपक्रम चालत गोरगरीब गरजू असे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये, त्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आमच्या शाळेमध्ये, अशा गरजू विद्यार्थी इथं आमच्या शाळेमध्ये आणि अशाच विद्यार्थ्यांच्यासाठी असणारी शाळा या शाळेची निवड या अग्निपंख फाउंडेशनने केली. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी या फाउंडेशनला धन्यवाद देतो. हे विद्यार्थी सामाजिक, आर्थिक आणि सर्व स्तराच्या दृष्टीनं मागास अशा परिस्थितीत हे विद्यार्थी आणि यांच्यासाठी खूप काम करण्याची आवश्यकता आहे. या अग्निपंख फाउंडेशनचे विद्यार्थी गेली 1.5 वर्षभर वाचन लेखन उपक्रम, विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वच्छता, विद्यार्थ्यांच्यामध्ये नीटनेटकेपणा, विविध विषयांच्या मधल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विशेषतः गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयातलं बेसिक नॉलेज त्या विद्यार्थ्यांना देणं आणि तो मूलभूत असा सराव करून घेणं याच्यावरतीच या अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं गेली 1.5 वर्ष झालं भर दिला जातो. अत्यंत योग्य अशा शाळेची निवड केलेली आहे आणि या त्यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक, रचनात्मक असा बदल झालेला आम्हा सर्वांना दिसून येतो. त्याचा फायदा असा झाला की विद्यार्थी उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली. विशेषतः हा दर शनिवारी घेतला जाणारा उपक्रम आहे आठवड्यातून एकदा. शनिवारची यापूर्वीची उपस्थिती साधारण 50% इतकी उपस्थित असायची, पण आज जवळजवळ आमच्या माध्यमिक शाळेच्या पटावर जेवढे काही विद्यार्थी आहेत तेवढे सगळेचे सगळे उपस्थित राहतात आणि त्याचा 19 शाळेवरती उपस्थितीचं प्रमाण वाढलंय. विद्यार्थ्यांच्या मध्ये सातत्य वाढलेलं आहे, अभ्यासाची आवड निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच चांगला गुणात्मक आणि रचनात्मक असा बदल झालेला आम्हा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये दिसेल. आम्हा सर्व शाळेच्या शिक्षकांना देखील याचा चांगला फायदा झालेला आहे. विद्यार्थी उपस्थितीच्या दृष्टीने आम्हाला काही उपक्रम करणं शक्य असेल तर ते उपस्थिती अभावी काही विद्यार्थी त्याच्यापासून मुकले जात होते ते विद्यार्थी आज आम्हाला या उपक्रमामुळे सापडत आहेत. एकंदरीत आपण सगळा विचार केला तर अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं जे केले आणि गेले 1.5 वर्षाचे उपक्रम त्याचा आमच्या शाळेला अत्यंत चांगला उपयोग झालेला आहे. मी माझ्या शाळेच्या वतीनं अग्निपंख फाउंडेशनला धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. अग्निपंख फाउंडेशन हेल्प मी टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. थँक्यू अग्निपंख फाउंडेशन. 15 ऑगस्ट रोजी अग्निपंख फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत एक पथनाट्य सादर केले. त्या पथनाट्यकातून मुलगा मुलगी एक समान हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्याच संदेशानुसार आम्ही आज वाटचाल करतो. थँक्यू.
अग्निपंख फाउंडेशनने आम्हाला जीवनशैली शिकवली. थँक्यू अग्निपंख फाउंडेशन. थँक्यू अग्निपंख. 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 थँक्यू अग्निपंख.